जनतेतून नगराध्यक्ष पुन्हा निवडण्यासंदर्भातल्या बाबीच्या या विधेयकावर चर्चा करण्याकरता आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो, कारण मी देखील 2016 साली जनतेमधूनच नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि साधारणपणे 3 वर्ष जनतेमधून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव देखील माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून या मी ह्या भाषणामध्ये कुठले राजकीय काय बोलणार नाही, परंतु नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना, जनतेमधून नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना मला जे काय अनुभव आले त्याच्याबद्दल देखील मी इथं थोडंसं विस्तृत बोलणार आहे. अध्यक्ष महोदय, या बिलाच्या उद्देशामध्ये मी वाचलं, बिलाच्या उद्देशामध्ये असं लिहिलेलं आहे की मोठ्या संख्येतील नगर परिषदांच्या व नगर पंचायतींच्या निवडणुका नियोजित आहेत आणि नजीकच्या काळात होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नगर परिषदांचे व नगर पंचायतींचे आणि उक्त पीठासीन प्राधिकरणांच्या पदाचे कामकाज सुरळीत चालवण्याच्या दृष्टीने उक्त अधिनियमांच्या तरतुदीमध्ये सुयोग्य सुधारणा करणे इष्ट वाटते. या बिलाचा उद्देश आहे की नगरपालिकेचं कामकाज चांगलं चालावं, अजून सुनियोजित चालावं, याकरता ह्या बिलाचा उद्देश या ठिकाणी दाखवलेला आहे. आणि मला खरं कळत नाही की नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून आला काय आणि नगरसेवकामधून निवडून आला काय, नेमकं असं काय वेगळं होणार आहे की जेणेकरून नगरपालिकांचं कामकाज सुरळीतपणे आणखीन चालणार आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या जनतेच्या विशेषतः शहरी भागामध्ये नगरपालिकांमध्ये राहणाऱ्या जनतेचं आजच्या या बिलाकडे खरं लक्ष आहे की या बिलामुळे नगरपालिकाच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना असं वाटतं की आमच्या जीवनमानामध्ये काय सुधारणा होतील का, नगरपालिकेचं कामकाज आणखीन सुरळीत चालून नेमकं काय आमूलाग्र बदल आमच्या जीवनामध्ये घडतील का. दैनंदिन जीवनामध्ये पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, विद्युत पुरवठा, स्ट्रीट लाईट असेल, याच्यामध्ये काय नेमके आमूलाग्र बदल या बिलामध्ये घडतील याची खरं राज्यातल्या जनतेला उत्सुकता आहे. परंतु दुर्दैवानं अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, 2016 जेव्हा मी जनतेमधनं नगराध्यक्ष झालो, तत्कालीन सरकारने 2018 साली साधारणपणे या विधेयकामध्ये या नगरपालिका अधिनियमामध्ये काही सुधारणा केल्या आणि अध्यक्ष महोदय, जनतेमधून निवडून आलेल्या नगराध्यक्षांचे अधिकार कमी करण्याचं बाबी 2018 सालामध्ये झालेल्या आहेत. काय बाबी होत्या अध्यक्ष महोदय? तत्पूर्वी जेव्हा लोकांमधून नगराध्यक्ष निवडून यायचा त्याच्यामध्ये नगराध्यक्षाची कार्यकर्तव्य दिलेली होती. नगराध्यक्षाच्या कार्यकर्तव्यामध्ये नगराध्यक्ष नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान स्वीकारेल आणि अशा सभा चालणाऱ्या कामकाजाचे विनियमन करेल. ठीक आहे, हे राहिलं. दुसरं होतं अध्यक्ष महोदय की नगराध्यक्ष हा नगर परिषदेच्या वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवील. अध्यक्ष महोदय, मागील 2018 साली ही तरतूद वगळण्यात आली. नगराध्यक्षाला जो काय प्रशासनावर वचक ठेवण्याचा अधिकार होता, सगळ्या प्रशासनावर देखरेख ठेवण्याचा अधिकार होता, या ख कलमान्वये जो दिला होता तो मागच्या 2018 साली तत्कालीन सरकारने जी काही अधिनियमामध्ये सुधारणा केली हा नगराध्यक्षाचा अधिकार काढून घेतला. अध्यक्ष महोदय, दुसरा महत्वाचा अध्यक्षाचा अधिकार काढून घेतला नगर परिषदेच्या कार्यकारी प्रशासनाच्या बाबीमध्ये आणि लेखी आणि अभिलेख या संबंधीच्या बाबीमध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याच्या कामावर व कार्यवाहीवर देखरेख व नियंत्रण ठेवील. हा देखील नगराध्यक्षाचा अधिकार अध्यक्ष महोदय 2018 साली काढून घेण्यात आला आणि मुख्याधिकाऱ्यांना जास्त अधिकार त्या ठिकाणी प्रदान झाले. मुख्याधिकाऱ्याला काय सांगितलं? अध्यक्षाच्या नियंत्रणात निदेशात राहून काम करेल मुख्याधिकारी, ही देखील तरतूद काढून घेतली. आणि म्हणून हा अध्यक्ष जनतेतून निवडला काय किंवा नगरसेवकातून निवडला काय याच्या हातामध्ये अध्यक्ष महोदय काहीच ठेवलं नाही. मुळात खरं तिथं सुधारणा करायची गरज होती. अध्यक्ष काय करतो? सभेचं नियमन करतो. पण साधं एखाद्या गावामध्ये कुठलं काम घ्यायचं असेल, नगरपालिका छोट्या असतात, एखाद्या गल्लीमध्ये कुठं रस्ता करायचा असेल, एखाद्या गल्लीमध्ये कुठं गटार करायची असेल, हे कोण निर्णय घेतं अध्यक्ष महोदय? तर हा प्रत्येक एक एक रुपया खर्च करण्याचा अधिकार हा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठरला जातो. सगळे नगरसेवक मेजॉरिटीने त्या ठिकाणी मतदान करतात
आणि मगच कुठलं काम घ्यायचं काय नाही घ्यायचं याचा सर्व निर्णय होतो. काय याच्यामध्ये अध्यक्षाचा रोल आहे, काय आपण नवीन सुधारणा करून नेमकं काय मिळवणार आहोत. अध्यक्षाला फक्त असा अधिकार होता की बाबा जी काय अंदाजपत्रकीय दराने ज्या काय निविदा असतील त्या उघडण्याचा आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याचा हा अध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्याच्या कमिटीवरती त्यांना फक्त तेवढा अधिकार होता. आणि मग आपण नेमकं काय साध्य काय करणार आहोत, नगर परिषदेचं कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आपण सांगितलं याच्यामध्ये बदल करतो. अध्यक्ष महोदय, राज्यातल्या लाखो करोडो जनतेचं याकडे लक्ष आहे की नगरपालिकांमध्ये उदाहरणार्थ प्रधानमंत्री आवास योजना आहे, मोठ्या जाहिरातबाजीने ही योजना राबवली जाते अध्यक्ष महोदय. आणि मग लोकांचं लक्ष आहे की जनतेमधून जर अध्यक्ष निवडला तर हे देखील नगर परिषदेचं लोकांना घर देणं हे काम आहे. आणि या बाबीमध्ये नेमकं काय सुधारणा होईल, काय नेमकं होणार याच्यामध्ये फरक पडणार आहे याच्याकडे देखील लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अध्यक्ष महोदय, मी देखील मागच्या 2.5 वर्षाच्या याच्यामध्ये या खात्याचा राज्यमंत्री म्हणतो. आणि जेव्हा मी बघितलं, मी नगराध्यक्ष असताना देखील खरं बघितलं, माझ्या नगरपालिकेमध्ये लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेनं या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे अर्ज भरले. गोरगरिबांनी आपल्याला आता हे घरं मिळतील या अपेक्षेने अर्ज भरले. जवळपास माझ्या नगरपालिकेत 4-5 हजार लोकांनी अध्यक्ष महोदय या प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे अर्ज भरले. आणि नंतर 200-300 दरवर्षी असे मान्यता येत गेल्या. परंतु अध्यक्ष महोदय, लोकांनी मोठ्या अपेक्षेनं कर्ज काढलं की बाबा आपल्याला हे 2.5 लाखाचं अनुदान मिळणार आहे आणि म्हणून हे वर्षभराने मिळेल, 6 महिन्यांनी मिळेल, प्लिंथपर्यंत आपलं बांधकाम झालं की एवढे पैसे मिळतील, पुढे गेलं की आणखीन एवढे पैसे मिळतील या आधारावरती, कारण शेवटी पंतप्रधानांचीच घोषणा होती, त्यांच्यावरती विश्वास ठेवून अध्यक्ष महोदय लोकांनी, गोरगरीब लोकांनी कर्ज काढलं, कर्ज काढून पैसे घेतले आणि बांधकामं केले. परंतु पैसेच मिळणार. 16 ते 19 साली मी अध्यक्ष होतो 19 सालापर्यंत आणि केंद्र सरकारचे मला वाटतं 1.5 लाख आणि राज्य सरकारचे 1 लाख. 2017 माझ्या गावामध्ये योजना चालू झाली. 19 पर्यंत एकही रुपया केंद्र सरकार चालवता एकही रुपया नाही. जेव्हा मी आणि म्हणून हे नेमकं ही तरतूद केल्यामुळं नेमका काय फरक पडणार आहे. मागच्या वर्षी मी जवळपास या खात्याचा राज्यमंत्री असताना नगर विकास आणि गृहनिर्माण विभागाच्या संयुक्त 3-4 बैठका घेतल्या अध्यक्ष महोदय. आणि नेमकं काय हे अनुदान मिळत नाही केंद्र सरकारचं याच्या खोलात जाऊन आम्ही चौकशी केल्या तर बऱ्याचदा नगरपालिकांमधून काही UC मिळत नाही, अमुक मिळत नाही, तमुक मिळत नाही या नावाखाली केंद्राचं अनुदान येत नव्हतं, त्याला गती द्यायचा आम्ही प्रयत्न केला. पण आता हे बिल्स करून या मूलभूत मुद्द्यावरती नेमका काय फरक पडणार आहे अध्यक्ष महोदय. नगरपालिकांमध्ये काम करत असताना खरं सर्वात जास्त अडचणींची बाब कुठली असेल तर एक नगराध्यक्ष म्हणून मी अनुभवलेली आहे की 4-4, 5-5 नगरपालिका म्हणून एकेका CO कधी कधी काम बघावं लागतं. मुख्याधिकाऱ्यांची कमी असलेली संख्या, 2-2, 3-3 कधी कधी विदर्भामध्ये मी जायचो तर छोट्या छोट्या नगरपालिका अक्षरशः 1-1 दिवस मुख्याधिकारी असायचा आणि मुख्याधिकारीच नाहीत, काय कसं सुरळीत कामकाज चालणार आहे. आणि जो नसतोच मुख्याधिकारी त्याच्याकडे आपण नगराध्यक्षाचे आणखीन अधिकार या बिलांमुळे मागच्या बिलांमध्ये दिलेले आहेत. आणि नेमकी काय सुधारणा या बिलांमुळे नेमकी आपल्या कारभारामध्ये होणार आहे. मुख्याधिकारी जाऊ द्या अध्यक्ष महोदय, जे रोजचं पिण्याचं पाणी असतं, काय काय गावामध्ये 8-8, 10-10 दिवस पाणी मिळत नाही तर तिथं जो काय आपला इंजिनियर असतो, पाणी पुरवठ्याचा इंजिनियर, अक्षरशः काही काही नगरपालिकेने तर बघितलं पण नसेल पाणी पुरवठ्याचा इंजिनियर, इतकी कमतरता या ठिकाणी आहे. आणि मग राज्याच्या जनतेचं लक्ष या ठिकाणी की या सगळ्या बिलामधून आपल्या पाणी पुरवठ्यावरती, आपल्या घरकुलावरती काय परिणाम होणार आहे तर 0 परिणाम या बिलावरती होणार आहे. खरं गरज आहे की हे पाणी पुरवठा अभियंता असतील, आपले बांधकाम अभियंता असतील, मुख्याधिकारी असतील यांची गरज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नगरपालिकांना आहे. परंतु या बिलांमध्ये अध्यक्ष महोदय याचा मला कुठेही गंध लागत नाही की ह्या जनतेतून नगराध्यक्ष झाल्यामुळं या जे आपण उद्देश बिलाचा आहे की इथं सुरळीत होणार आहे याचं कुठेही मला याच्यामध्ये काही गंध लागत नाही. अध्यक्ष महोदय, कित्येक नगरपालिका आहेत, कित्येक आहेत की ज्यांना आपला पगार करण्यासाठी शासनाचं सहाय्यक अनुदान मिळतं, अशा कित्येक नगरपालिका आहे की कोट्यावधी रुपयांचं सहाय्यक अनुदान अजून शासनाकडून मिळालेलं नाही आहे आणि म्हणून पगार करता येत नाहीत. त्यांना त्यांचे स्वतःचं उत्पन्न वाढवण्याकरता काय प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्याकरता काय अजून गोष्टी कराव्यात काय नाही कराव्यात
याचा खरा उहापोह या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने तो होताना दिसत नाहीये. अध्यक्ष महोदय छोटी किरकोळ बाब आहे. एखादा नगराध्यक्ष जर आता आपण एवढ्या मोठ्या जनतेतनं निवडला, त्याला अध्यक्ष महोदय मी जबाबदारीने सांगतो, एखाद्या स्ट्रीट लाईटचा बल्ब बसवायचा असेल ना बल्ब, तोही अधिकार त्याला नाहीये. कारण तत्कालीन मागच्या सरकारच्या काळामध्ये राज्यातले सगळे हे नगरपालिकांमधले स्ट्रीट लाईटचे बल्ब बसवायचे असतील तर ते ESL कंपनीला अख्ख्या राज्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. आणि म्हणून मी नगराध्यक्ष म्हणून हे अनुभवलेलं आहे की नागरिक नगराध्यक्षाकडे येतात, साधा आमचा स्ट्रीट लाईटचा बल्ब गेला, काही करू शकत नाही. तो जनतेतनं असेल तर कुठून असेल, कारण त्याला ते ESL मार्फत ते सगळं द्यावं लागतं. अख्ख्या राज्याचं लोड त्यांच्यावर आहे आणि ते महिना महिना दोन दोन महिने एखादा बल्बही बसवता येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राज्यातली जनता या सभागृहाकडे या मूलभूत प्रश्नांची आमची सोडवणूक होईल का याकडे बघतीये. आणि या विधेयकावर आपण जवळपास 3 तास 4 तास आपण चर्चा करतोय. या विधेयकामध्ये सभागृहाचा एवढा वेळ घेऊन देखील या विधेयकामधून नेमकं काय साध्य होणार आहे, नगरपालिकांच्या या मूलभूत समस्या सुटण्याकरता अध्यक्ष महोदय काय याच्यातून समाधान होणार आहे, याचा कुठेही गंध या बिलामध्ये लागत नाही. आणि ज्या नगराध्यक्षाला अख्ख्या एवढ्या जनतेतून येणार आहे, त्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2018 साली ज्या काय अमेंडमेंट झाल्या त्याला काय अधिकारच नाहीत. प्रशासनावरती वचक ठेवण्याचं, त्यांच्याकडून काम करून घेण्याचं एक पैशाचा अधिकार नाही. अध्यक्ष महोदय, मी जेव्हा नगराध्यक्ष असताना, आता आमचे मुख्याधिकारी कोण कोण यायचे, 2-3 वर्षात 2-3 बदलले आणि एक मुख्याधिकारी आमच्याकडे आले, सत्तार साहेब, आणि तरुण होते एकदम ते आले आणि नवीन जॉईन झाले. आणि त्यांनी एक पत्रक काढलं, त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना एक पत्रक काढलं की आता नगराध्यक्षांचे सगळे अधिकार आता सीओंना आहेत, त्यामुळे कुणी नगराध्यक्षांकडे जायचं नाही, काय असेल ते माझ्याकडे, असं अजब पत्रक त्या मुख्याधिकाऱ्यांनी काढलं. आम्ही बघितलं, हे काय म्हटलं, ठीक आहे म्हटलं आम्ही, त्याच्यावर नंतर काय घालू विषय. परंतु अशा आपण एवढं जे करून ज्या नगराध्यक्षाला आपण पंगू त्या ठिकाणी नगराध्यक्ष बनून राहत, आणि अख्ख्या जनतेचं, गावातल्या जनतेतून तो निवडून येऊन त्याला जर काय कामच करता येत नसेल तर आपण कुठल्या प्रश्नावरती अध्यक्षाकडे विधेयक आणतोय. आणि मुळात ज्या वेळेस नगराध्यक्ष मी होतो, आपण खरं एक बाब तर अजून घेतली पाहिजे की तीन वर्ष राज्यात वेगळ्या पक्षाचं सरकार आणि मी वेगळ्या पक्षाचा नगराध्यक्ष होतो. मला हे जे काही शिंदे साहेब आपण रस्ते निधी देतो किंवा आणखीन काय ते म्हणतात वैशिष्ट्यपूर्ण निधी देतो, एकही रुपया मला त्या ठिकाणी आला नाही. मी आपलं नगरविकास मंत्र्यांकडे पोहोचायचा त्यावेळेस प्रयत्न करायचो कसा बसा, पत्रबित्र द्यायचो, पण कुठलाही निधी आला नाही. आणि म्हणून खरं हे जे काय आपण वैशिष्ट्यपूर्ण निधी, रस्ता निधी, हे जे काय ह्याचं जे काय वाटप होणार आहे, त्याचं देखील वाटप सुनियोजितपणे अध्यक्ष महोदय सर्वांना, कुठं सत्तेतला असो अथवा नसो, हे होण्याची खरं गरज आहे. पण हे देखील मला अध्यक्ष महोदय या बिलामध्ये कुठेच दिसत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या बिलाच्या उद्देशामध्ये जे काय लिहिलेलं आहे, त्या उद्देशामधली कुठलीच गोष्ट जर साध्य होत नसेल, त्या बिलाला नेमका फक्त राजकीय फक्त वास मला त्या ठिकाणी येतोय. लोकांच्या समस्या यातून कुठं निराकरण होणार नाही, फक्त काही राजकारणासाठी हे चालू आहे का असं खरं या ठिकाणी संशय अध्यक्ष महोदय मला येतोय. आणि म्हणून आदरणीय शिंदे साहेब, मला 2.5 वर्ष कॅबिनेट मंत्री मला होते, त्यांच्याकडेच मी राज्यमंत्री होतो आणि त्यांच्या कामाची पद्धत मी अत्यंत जवळून त्या ठिकाणी शिंदे साहेब बघितलेली आहे. आता देखील तेवढा लोभ माझ्यावर होता तसाच आता देखील राहील अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की आपली प्रतिमा राज्यामध्ये, सर्वसामान्य माणसाला आपण डायरेक्ट फोन लावून बोलता अशी प्रतिमा आपली राज्यामध्ये आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसासाठी या बिलामध्ये मुख्यमंत्री महोदय काय दिसत नाही, त्यामुळे हे बिल आपण मागं घ्यावं अशी मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जितेंद्र आव्हाडजी, या विधेयकावरती बोलायला मी उभा आहे. माझे आधीचे सदस्य प्रसाद तनपुरे यांनी, प्राजक्त तनपुरे यांनी विस्तृतपणाने आपला अनुभव सांगितला. कंप्लीट डेमोक्रॅटिक सिस्टमला पॅरालिटिक करण्याचा हे काम आहे. ब्युरोक्रॅटिक इंटरफिअरन्स इन पॉलिटिकल डेमोक्रेसी वाढण्याचा संभव या
एकच होत असेल इकडे बाजूला आणखीन त्या बाजूने बोलत असतील तर ते बरोबर नाही आहे. याच्यामुळे आम्हाला काही बोलायची इच्छाच नाही होत. त्यावेळेला आपल्याकडनं न्याय संधी देणार. बोला अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय बोला. लोकशाहीमध्ये लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं पाहिजे असं कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये झालेल्या चर्चेत ठरलेलं आहे. एकीकडे आपण एकाधिकारशाहीकडे व्यवस्था नेतोय असं या बिलातनं दिसतंय. तुम्ही सदस्य वेगळे निवडणार, नगराध्यक्ष वेगळा निवडणार. जेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ इलेक्शन किंवा आत्ता जे फॉर्म पार्लमेंटरी फॉर्म ऑफ डेमोक्रेसी हे जेव्हा चर्चेला आलं तेव्हा 2.5 वर्ष झालेल्या चर्चेमधनं हे सिद्ध झालं की भारतामध्ये असलेली जातीव्यवस्था, भारतामध्ये असलेली धर्मव्यवस्था आणि भारतातली डायव्हर्सिटी याचा विचार केला तर सर्वसामान्य माणूस हा पॉलिटिकल मेनस्ट्रीममध्ये येऊच शकणार नाही. आणि म्हणून 545 मतदारसंघाचं प्रतिनिधित्व लोकसभेत न्यायचं, सर्वसामान्य माणसाला अधिकार मिळेल असं बघायचं आणि सर्वसामान्य माणूस मेनस्ट्रीममध्ये येईल याचं लक्ष द्यायचं. या बिलात नेमकं उलटं घडतंय. आपण इथे ब्युरोक्रसीला ताकदवान करतो आहोत, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला विकलांग करतोय आणि सर्वसामान्यांच्या आशा पूर्ण करण्यासाठी निवडणूक लढवलेल्या माणसाला काहीच करता येत नाही हे या बिलातनं दिसतंय. जसं प्राजक्त तनपुरे आमच्या सहकार्याने सांगितलं की बल्बही आणता येत नाही. जर बल्बही आणण्यासाठी नगरपरिषदेच्या अध्यक्षाला मुख्याध्यक्षाच्या जाऊन पाया पडाव्या लागणार असेल तर काय करायचं होते. तर तुम्ही अधिकार द्या ना, तुमच्या बिलात काहीच दिसत नाहीये. आणि ते खाली अधिकार कधीच देत नाहीत. चला पहिली ही सुधारणा पास करूया, पुढच्या अधिवेशनात दुसरी सुधारणा. अध्यक्ष महोदय, ह्याच्यातनं स्पष्ट मी महाराष्ट्रातल्या जातीव्यवस्थेकडे वळतोय की महाराष्ट्राच्या जातीव्यवस्थेमध्ये गावागावामध्ये असलेल्या जातींचं वर्चस्व हे तुम्हाला निवडणुकांमध्ये दिसणार आहे. म्हणजे जर एखाद्या गावामध्ये एखादा चांगला लोकप्रतिनिधी वेगळ्या जातीचा असेल आणि एका वेगळ्या जातीचं वर्चस्व त्या गावात असेल तर उभ्या आयुष्यात तो माणूस निवडून येऊ शकत नाही. ज्या जातीचं पकड आहे ती जात पुढे येणार. म्हणजे त्याच्यात अर्थकारण आलं, त्याच्यात समाजकारण आलं. राजकारणातले सगळी आयुध वापरून आपला माणूस निवडून आणायचा, सर्वसामान्य न्याय कसा मिळणार. त्याच्यामुळे शिंदे साहेब हे बिल आणत असताना आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करायला हवं होतं. तुम्ही लोकशाहीची जी मूल्य मुख्य मूल्य आहेत की इन्स्टिट्यूशनला ताकद द्यायची, तुम्ही डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन वीक करतात, विकलांग करतात. तुम्ही अधिकारशाही बनवतात, अधिकारांना आधी अधिकार देत आहात. आपण एवढ्या सार्वभौम सभागृहामध्ये 288 जण निवडून येतो आणि त्याच्यातनं बहुमताने निवडून आलेल्या लोकांना एक आपला नेता निवडण्याचा अधिकार देतो. ते जर आपण इथे करू शकतो तर ते खाली का नाही करायचं. जर तुम्ही त्या नगराध्यक्षाला अधिकारच देणार नसाल, जर अधिकाऱ्यांनाच जर अधिकार देणार असाल तर डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्सला तुम्ही पॅरलाइज करतात. मग तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने कॉन्स्टिट्यूशनची रक्षा करण्यासाठी पाठवलं आहे तर आपला बेसिक प्रिन्सिपल जो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये ठरला आहे की इथल्या सर्वसामान्य माणसाला मेनस्ट्रीममध्ये आणा, त्या उद्देशाचाच इथे पराभव होतोय. आणि त्यामुळे मला वाटतं की हे बिल जे आपण या ठिकाणी आणलंय त्याच्यामध्ये तुम्ही बदलणार तर नाही, पण त्याच्यामध्ये थोडे रचनात्मक बदल करून आपण नगराध्यक्षांना अधिक अधिकार देऊन ते सर्वसामान्य लोकांमधून आणून निवडून आणण्यापेक्षा सर्व सदस्यातनं निवडून आणून. कारण जसं धनंजय मुंडेंनी सांगितलं की 11 सदस्य असे असतील, 5 याचे 5 त्याचे 1 त्याचा आणि नगराध्यक्ष भलत्याचाच असेल, कारभार चालायचा कसा. मग कारभार चालवणार कोण? तर तुम्ही इथनं पाठवलेला सीओ. मग सीओ ऐकणार कोणाचा? तर यांच्या खात्यातनं गेलेल्या सेक्रेटरीचं. मग तिथल्या लोकांचं काम काय? काहीच नाही. म्हणजे साधा बल्बही विकत न घेऊ शकणारा नगराध्यक्ष जर तुम्हाला नेमायचा असेल तर तुम्ही राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रातल्या लोकशाहीची हत्या करतात हे मला स्पष्टपणाने सांगायचं. त्यामुळे मी या बिलाला विरोध करतो
हे भारताच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये असलेल्या डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्सचा पराभव करणारं विधेयक आहे आणि म्हणून त्या विधेयकाला मी विरोध करतो. जयंत पाटील सर. अध्यक्ष महोदय, नगरविकास विभागाचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या बिलाला विरोध करण्यासाठी मी इथे उभा आहे. मगाशी सुरुवातीलाच आम्ही सगळ्यांनी सांगितलं ती भूमिका आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बदललेली आहे. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी नगरपालिकांमध्ये काही गोंधळ या बिलानं निर्माण होणार आहे हे आपल्या फक्त मी निदर्शनाला आणू शकतो. अध्यक्ष महोदय, बऱ्याच नगरपालिका अशा आहेत की ज्या ठिकाणी नगराध्यक्षाला एकट्याला निवडून दिलेलं आहे आणि मेजॉरिटी विरोधी बाजूची आहे आणि त्याचा परिणाम असा होतो की नगरपालिका आणि तिचा कारभार ठप्प होतो. अनेक निर्णय नगरपालिकांचे होत नाहीत आणि नगराध्यक्ष शेवटी बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करूनही निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेतला तरी त्याच्या अंमलबजावणीत देखील अनेक अडथळे असतात. नगरपालिका कशा चालतात हे मी सांगून आपला वेळ घेणार नाही. पण अध्यक्ष महोदय, मला आठवतं पूर्वी लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघात वॉर्डात नगरसेवक काम खेचण्यासाठी प्रयत्न करायचे. आता अलीकडे प्रवृत्ती बदललेली आहे. नगरसेवक आपल्या मतदारसंघात वॉर्डात काम आणण्याचा प्रयत्न करतो पण आलेलं काम त्याच्या सल्ल्याशिवाय आणि त्याच्या अनुमतीशिवाय सुरू करायला तो NOC देत नाही. नगरसेवक आपल्याच वॉर्डातलं काम आपल्याला न विचारता जर झालं किंवा दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या सल्ल्याने झालं किंवा आपल्या मताच्या विरोधी झालं तर तो नगरसेवक तिथलं काम होऊन देत नाही अशी व्यवस्था अनेक ठिकाणी व्हायला लागली. त्यामुळे अध्यक्ष महोदय, या सगळ्या नगरपालिकेच्या व्यवस्थेत अपप्रवृत्ती जास्त बळवायला लागलेली आहे. आणि नगरपालिकांच्या निवडणुका कशा होतात, नगरसेवक कसे निवडून येतात हे मी या ठिकाणी आपल्याला बहुतेकांना वेगळा कमी अधिक अनुभव आहे ते बोलण्याची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने आता नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी प्रचंड किंमत द्यायची आणि मग ती किंमत परत नगरपालिकेत निवडून आल्यानंतर पुन्हा भरून काढायची असं विशेष सायकल महाराष्ट्रात आणि कदाचित भारतात देखील वेगळ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, नगराध्यक्ष स्वतंत्रपणाने थेट निवडला जावा अशी एकेकाळी विचारसरणी या सभागृहात मांडण्यात आली पण आलेले जे अनुभव आहेत ते मोडून काढण्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वेळी ते नगरविकास मंत्री असताना बिल आणलं. आज अध्यक्ष महोदय त्यात अनेक त्रुट्या आहेत. माझी विनंती आहे की एकनाथ शिंदे साहेबांना एखादी गोष्ट समजावून सांगितली तर ते ऐकतात असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. ते कधी ॲडमंट भूमिका घेत नाहीत आणि पटलं की निर्णय घेतात. त्यामुळं मला असं वाटतंय एकनाथ शिंदे साहेब की आपल्या या नगर लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि नगरसेवक जर वेगळे असेल तर मग एखादी मोठी योजना नगरपालिकेला यायची असेल तर त्याच्यासाठी नगरपालिकेची इक्विटी घालायचा जो प्रश्न असतो त्याला उरलेले नगरसेवक किती मान्यता देतात, त्याप्रमाणे स्वनिधी कोणत्या हिश्श्यातून घालायचा याचे निर्णय न होणं अशा अनेक गोष्टी नगरपालिकेच्या प्रगतीमध्ये खंड निर्माण करण्यासाठी होत आहेत. आणि बहुतेक सगळ्या नगरपालिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असते तथापि शासनाच्या विविध स्तरावरून आलेल्या निधीचा वापर विसंवादामुळं होऊ शकत नाही आणि निधी पडून राहतो आणि खर्च न झाल्याने शासन तो निधी परत मागू देखील शकते. अध्यक्ष महोदय, त्यामुळं माझी आपणाला विनंती आहे की हे महाराष्ट्रात आपण प्रयोग करून झालेला आहे. थेट नगराध्यक्षपद थोड्या वेळाने बिल येणार आहे, थेट ग्राम पंचायतीचा हे पंच सरपंच निवडण्याचं, तिथं खालचे नगरसेवक जर मेजॉरिटीत आले नाहीत त्यापेक्षा असा प्रकार ठेवायला हरकत नाही. दोन आघाड्या, तीन आघाड्या किंवा दोन तीन पक्षांनी फक्त पक्षासाठी मतदान मागावं आणि पक्षासाठी मतदान मागून जेवढे पर्सेंटेज त्या पक्षाला मत मिळेल तेवढे तेवढे नगरसेवक त्यांनी नेमावेत, अपॉइंट करावेत. असा पाहिजे तर अधिकार द्यावा.
आणि कुठतरी आपण अध्यक्ष महोदय, कारण एका नगरसेवकाला आपला वॉर्ड माहीत असला की त्यातल्या किती जणांना किती काय काय द्यायचं, काय काय पुरवायचं, ह्याचं गणित ठरतं आणि तो निवडून येतो. त्यामुळे अध्यक्ष महोदय, ही व्यवस्था मोडीत काढण्यासाठी आपण दोघंही, मला खात्री आहे, थोडासा प्रगल्भ विचार करणारी लोक आहात आणि त्यामुळं आपण हे बिल आज थोडंसं थांबवावं अशी आमची विनंती आहे. आपण या सगळ्या गोष्टींचा सगळ्या नगरसेवक आमदार महोदयांना विचारा. तुम्ही एखादा मोठ्या नगरपालिकेत थेट नगरसेवक नगराध्यक्ष झाला की तो थोड्या दिवसांनी आमदार झाल्यासारखाच वागायला लागतो. त्यामुळे इथं बसलेल्या सगळ्या आमदारांना जर खासगीत विचारलं तर हे थेट नगरसेवक नगराध्यक्ष पदाचं गणित कदाचित या इथं कुठल्याही आमदारांना परवडणारं नसतं. नगरपालिकेत एकदम थेट तो झाला की थोड्या दिवसानं तो म्हणतो आता मी आमदारच होतो, बघतो जा आमदार कसा काय करतोय. त्यामुळं हा काही पक्षीय वाद नाहीये, हा या सभागृहाच्या अधिकारावरचा गदा आणण्याचा प्रश्न आहे असं मला वाटतंय. त्यामुळं आपण सगळ्यांनी विनंती माझी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आहे की आपला जो नगराध्यक्ष जो होतो तो थेट निवडून येतो, तो मग आमदारांनी त्याचा प्रचार करो वगैरे न करो, तो एकदा निवडून आला की तो काय म्हणतो अरे 30-40 हजारात मी 10,000-5,000 लीड घेऊन आलोय, बाकी 15-20 खेळी राहिल्यात, 50-60 खेळी राहिल्यात, फिरलो की पुढच्या 2.5 वर्षात ते कव्हर करतो, आमदार केला मीच उभा राहतो. त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे एका इकडचे नाही आहेत, तिकडचेही आहेत. आणि म्हणून माझी विनंती आहे की हे जे आहे, प्रत्येक स्पर्धा असली पाहिजे, काही अडचण नाही, पण नगरपालिकेत निवडून येणारी जी लोक असतात ते कशावर निवडून आले त्यांचं त्यांना भान राहत नाही आणि मग त्यांना वाटतं की सगळा मतदारसंघ आपलाच झालेला आहे. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की थोडंसं काय प्रत्येक बिल मांडलं की मंजूर झालंच पाहिजे असं नाही आहे, स्थगिती ठेवा, आज मंजूर करायचं थांबून ठेवा आणि सगळ्या आमदारांना आपले आपली शिवसेना शिंदे गटाची आणि भारतीय जनता पक्षाची पाहिलं तर वर गट उद्या मीटिंग बोलवा सकाळी आणि सकाळी गुप्त दार बंद करून चर्चा करा. माझी खात्री आहे की प्रत्येक जण इथला सांगेल की हे बिल जरा माझी विनंती आहे की आपण हे थोडं बिल वेशभूषा बदलून जाऊन चर्चा आपण आपण काही झालं तरी ह्या बिलाचा त्यामुळे माझी विनंती आहे की आपण या बिलाचा पुन्हा विचार करा. यानं नगरपालिकांची गती वाढत नाही आणि जो विचार नगरपालिकेतली जास्त लोक मान्य करतात त्या विचाराची मेजॉरिटी असेल तर त्याप्रमाणे नगराध्यक्ष जर नेमला गेला तर निवडला गेला नगराध्यक्ष नगरसेवकांच्या कडून तर आपल्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांमधले अडथळे कमी होतील. नगर विकास मंत्री म्हणून शिंदे साहेब तुम्हाला वेगवेगळ्या तक्रारी येण्याचं प्रमाण बरंचसं कमी होईल. एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे. आपण विचार कराल, मी तुम्हाला काही सांगितलं आणि तुम्ही कधी नकार दिलाय असं आजपर्यंत विचारा त्यांना, कधीच नाही मी सांगितलेलं कधी त्यांनी नाही म्हटलंय असं झालेलं नाही आणि तीच आशा धरून मी माझं भाषण अध्यक्षांची फार घाई असल्यामुळं मी थांबवतो. थोरात साहेब. अध्यक्ष महोदय, नगर परिषदेचे नगराध्यक्ष जनतेमधून निवडावेत या विषयावर ज्यावेळेस चर्चा होते आहे, अध्यक्ष महोदय मी सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री आहेत, हा निर्णय घेत असताना यापूर्वी सुद्धा सन्माननीय विलासराव देशमुख साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस हा प्रयोग आमचा झाला होता. त्यानंतर पुन्हा आपण मागील टर्ममध्ये हा प्रयोग केला, म्हणजे आता सध्याचे नगराध्यक्ष ते त्या पद्धतीतले. माझी एक विनंती आहे दोघांनाही, खरं सांगतो आणि सन्माननीय जयंत पाटील हे सुद्धा म्हटले की आपण अजून विचार करा, अजून 2 दिवस आहे तुमच्याजवळ, 4 दिवसाचं आपलं अधिवेशन आहे. तुम्हाला अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो का काय अनुभव आले, म्हणजे नगराध्यक्ष जनतेतून आला निवडून तो आणि खालची बॉडी जर वेगळी असली तर काय काय झालं, किती ठिकाणी असं घडलं आणि नेमकं ती नगरपालिका चालली कशी, असा थोडा अभ्यास जरी केला तरी उत्तर असं येईल की शेवटी हा जनतेतून नगराध्यक्ष नको, नगरसेवकातून असावा हाच निर्णय येऊ शकतो असं माझं मत आहे. कारण आम्ही कोणत्या नगरपालिकेचं नाव मी काही घेत नाही,
परंतु प्रत्यक्ष उदाहरण देऊन सुद्धा सांगण्यासारखे अनेक नगरपालिका आहे की जिथे नगराध्यक्ष वेगळा आणि नगरसेवक वेगळे, अनुभव त्या शहराचा विकास पूर्ण ठप्प झाला, तिथे सतत काही ना काही अडचणी चालू राहिल्या, कटकटी चालू राहिल्या, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कोणते याचा फार प्रेस्टिज इश्यू करून सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपल्याकरता म्हणेल मी, कारण मुख्यमंत्री महोदयांचं मत आमच्याशी निगडीत असेल, तुम्ही बसल्यामुळं शेजारी बसल्यामुळं ते त्या मताला गेले असतील असं आमचं मत आहे. त्यामुळं आपण हा अजून 2 दिवस आपल्याशी आहे, हरकत नाही की आपण 25 तारखेला पुन्हा हे करा, परंतु नगरसेवकांचे अधिकार जातात, नगरसेवकांचे हक्क जातात, त्यांना संधी जाते, आणि अनेक ठिकाणी वेगळे नगराध्यक्ष निवडून आल्यामुळं कुठेही शांततेनं नगरपालिका चालली नाही, जिथे असं घडलं ते ह्या सगळ्याचा विचार करता आपण निर्णयाचा फेरविचार करावा व हे बिल आपण मागे घ्यावे अशी विनंती मी आपल्याला करतोय. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, थेट नगराध्यक्ष